बँकेमध्ये भरणा स्लिप लिहिणाऱ्या दिव्यांगाच्या हातातील पिशवी कापून 80,000 रुपयांची रोकड पळवल्याची घटना शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास SBI मसोबा शाखेत घडली. बँकेतून रक्कम लंपास करणाऱ्या महिला असल्याचे CCTV दिसून आले आहे. चोरट्यांनी थेट बँकेत चोरी करण्यापर्यंत मजल केल्याने खातेदारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. बँकेत भरण्यासाठी तालुक्यातील बाबेळगाव पिराचे येथील गंगाधर संपतराव तुपे हे शुक्रवारी एका पिशवीत 80,000 रुपये घेऊन आले होते. एका हाताने दिव्यांग असलेले तुपे हे दुपारी मसोबा चौकातील SBI शाखेत पैसे भरण्यासाठी गेले. पैसे भरण्याची स्लिप लिहित असताना त्यांनी पैशांची पिशवी हाताला गुंडाळून ठेवली होती. त्यावेळी त्यांच्या मागवर असलेल्या एका महिलेने पिशवी कापून त्यातील 80,000 रुपये लंपास केले. हा प्रकार तुपे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत महिला बँकेतून पसार झाली होती. रोकड पळवल्याचे समजताच हवालदार विशाल पडळकर यांनी बँकेत धाव घेत पाहणी केली. CCTV तुपे यांच्यावर पाळत ठेवून पाठोपाठ बँकेत दोन महिला येताना दिसून आल्या आहे. यातील एक महिलेचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगाधर संपतराव तुपे यांची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत.